सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. सदर योजनेद्वारे सोलापूर शहरात दररोज 170 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपिंग मशिनरी, अशुद्ध पाण्याची दाब नलिका, BPT अशुद्ध पाण्याची उतार नलिका असे एकूण 110 किलोमीटर पाईपलाईन क्रॉसिंग्स, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, इतर रस्ते, कॅनल, सीना नदी असे 63 नग आदी कामांचा समावेश आहे. हे काम 1 जून 2023 रोजी ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले आहे. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिने आहे. त्यानंतर 3 महिने ट्रेल रन व 3 वर्ष देखभाल व दुरुस्ती कालावधी आहे. सदर योजनेचा आकृतीबंध स्मार्ट सिटी हिस्सा ₹250 कोटी, NTPC हिस्सा ₹250 कोटी, महाराष्ट्र शासन नगरोत्थान 382.68 कोटी योजनेचा भौतिक प्रगती 75%, आर्थिक प्रगती 71% आणि कामाची सध्याची स्थिती जॅकवेल 70% काम पूर्ण, पाईप पुरवठा आजपर्यंत 110 किलोमीटर पैकी 100 किलोमीटर पाईप्सचा पुरवठा करण्यात आला आहे. पाईप अंथरणे आजपर्यंत 110 किलोमीटर पैकी 86 किलोमीटर पाईप अंथरले आहेत. 49 किलोमीटर पाईपलाईनचे हायड्रॉलिक 43% टेस्टिंग पूर्ण झाले आहे. क्रॉसिंग राष्ट्रीय महामार्ग 9, राज्य महामार्ग 2, इतर रस्ते 21, कॅनॉल 7 अशी 40 कामे पूर्ण. यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता सिद्धेश्वर उत्सुर्गे, उपअभियंता तपन डंके, सह अभियंता संतोष येलगुलवार, विजय नलावडे, हरीश MS, सतीश एकबोटे, नितीन अंबिगार, श्रीशैल बाबानगरे, अजिंक्य विपत, उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.